नमस्कार मालक नमस्कार मंडळी आपला परिचय सांगा कैलास शिवाजी लिंगरे राहणार रेड्डे तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर सध्या आपण काय करतोय शेती करतोय शेती कधी आहे शेती आता मी लहानपणापासून शेतीच करतो शेतीसोबत दुसरं काय दुसरं गया त्या आपल्या देशी बैला ते जेर्शी बी आहे ती म्हशी आहे त्या म्हणजे एवढं सर्व करता करता खेलार सोबत खेलारचं पण काम करत आहे हो खेलचं पहिल्यापासून करतो हे खेलारच काम करताना नेमका कोणता उद्देश आहे तुमचा उद्देश म्हणजे पहिल्यापासून नाद आहे पहिली गोष्ट पहिली गोष्ट जास्त नाद खिलारचाच जास्त नाद खिलारचा हा कधीपासून लागला कोणापासून लागला शे जास्त नाद आता ऐझ सिद्धापूरचे भारत मामा मळगे आणि त्यांचा मुलगा राजू यांच्यापासून जास्त नाद लागला पहिल्यापासून कसं काय ह्या नादा कसे त्याने असाच वळख होत होत त्याच्यात पडलो ते जास्त नाद लागला मग तत्ना ही सुरुवात चालू आहे आमची तुमचा त्यांच्यावर कसा विश्वास बसला किंवा त्यांच्याकडून गोष्टी म्हणजे त्यांना बी नाद होता पहिल्यापासून त्यांनी बी इथं विचारत विचारत असं वासुर आहे का तसं आहे का असं म्हणत दोघांची जी, जी नाद बसला आहे बस ते आणि विश्वास बी बसलाय कामेक तुमच्यात त्यांच्यात कधी व्यवहार होतात का होत्यात होत्यात म्हणजे त्यांच्याकडून काही घेतलं होतं त्यांच्या त्यांच्याकडून बी असे म्हणजे पहिली हे काही चॅनल बिनल नव्हतं तवा दोन वस्तू घेतल्या होत्या मग पुन्हा त्यांच्यापासून एक त्यांच्या गावातन एक बैल आणला होता आपण पुन्हा एक दुसरा एक बैल त्यांनी भारत मामा दिला स्वतः हाय तत् सारखं चांगलंच आहे आमचं सुरुवात कशी झाली तिथून कोणत्या बैलापासून किंवा सुरुवात म्हणजे पहिला आधी ही चॅनल नव्हतं त्याच्या आधी एक भारत मामा कोण घेतला होता पांढरा इथं जालयाळ मध्ये त्यांनी घेतला होता त्यांच्यापासून आम्ही घेतला होता मग परत पुन्हा खपले म्हणून एक त्यांच्या गावात आहे त्यांच्या गावात आपण एक आणला होता भारत मामाचं गाव कोणतं तांडूर सिद्धापूर सिद्धापूर हा त्यांच्याकडून तुम्ही कपल्यांचा बैल हा कपल्यांचा बरं त्या बैलाची काय माहिती बैल पाठीमागची माहिती म्हणजे असा दोघांच्या विचारान बैल घेतला ते चांगला बैल आणि चांगलं बी त्याने कामाला का कमवून दिल पैसे त्या बैलापासूनच हि समदी आमची आता वंशवाळा आहे सिद्धापूर खान म्हणायचे भारत मामा सोबत तुमचं ज्या वेळेला ओळख झाली तेव्हा तुम्ही त्यांच्यावरती एक विश्वास ठेवला हो विश्वास पहिल्यापासून नाही 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 पहिल्यापासून विश्वास भारत काय ते व्यक्तीकडे पहिल्यापासून माहिती जास्त त्याला आणि अनुभव आणि एकामेकीवर जेव हेच आम्ही ठेवत आलो मग तुम्ही त्यांच्या हातून घेताना किंवा त्यांच्या भागातून घेताना म्हणजे त्यांनी स्वतः घेऊन तुम्हाला दिले का व्यापार केला का दलाली केली काय केलं काय नाही अप्पा व्यापार काय नाही त्यांच्यापासून दोन आपण आणली ऐकली चांगल्या पैशावर परत असे बघून घेऊन म्हणजे आहे हाय आहे असं चर्चा करून आम्ही घेतो कलस ह्या खिल्लारचा फायदा नेमका कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला वस्तू म्हणजे आता कसा आहे वस्तू घेतली म्हणजे आपण सांभाळल्यावर फायदा हो होत जातोय म्हणजे ते फायदा व्हावे म्हणूनच घ्या असं काय नाही आपलं पहिल्यापासून त्याच्यावर ध्यान आहे आणि त्याचा आपल्याला छंद आहे आपण करत चाललोय आणि आपल्याला त्यांच्यापासून फायदा चालला बर म्हणजे त्या खेलार आता बारीक विचार करून मला सांगा त्या खेलार कडून होणारा फायदा आपल्या शेतीला असू द्या माणसाला असू द्या ओळखीला असू द्या समाजात असू द्या व्यवहारला असू द्या अंगणात असू द्या त्यांच्याकडून मिळणाऱ्या गोष्टीत आणि इतर जनावरांकडून मिळणाऱ्या गोष्टीत काय फरक आहे नाही नाही एक ते एक नाद आहे त्या नादापासून जास्त फायदा होत चालला म्हणजे जास्त गोष्टी इतर, इतर का खिलार कोण आहेत खेलारकोन कोण कोणत्या गोष्टी आहेत खेलारकोन म्हणून नादात बी खेलारच बसतोय आपल्या आणि फायदा बी कोण व्हायला लागलाय आणि जास्त आपण माणसात चाललो खिलार कोणच म्हणजे ओळख जास्त व्हायला आपला हा महत्त्वाचा मुद्दा आहे की खेलार कडून जर एवढे गोष्टी मिळत असतील एवढे पॉइंट मिळत असतील इतर जनावरांपेक्षा तर आता तरुण पिढीने किंवा तरुण पोरांनी किंवा शिकलेल्या मुलांनी किंवा या नवीन पोरांनी आता जे समाजातून लोकांच्या मनात तयार झाले की मला खिलार घ्यायचा आहे मला खिलार मोठा करायचा आहे आणि मला खिलार सांभाळायचं आहे मला मध्ये काम करायचं आहे तर अशा लोकांना हे काम योग्य आहे का किंवा ह्या कामाची जर सुरुवात करायची असली किंवा माहिती विचारायची विचारायची असली किंवा त्यांना ज्ञान घ्यायचं असेल तर कोणत्या व्यक्तीला समाजात भेटलं पाहिजे ही व्यक्तीला म्हणजे कसं आता माहिती आहे का हे चॅनलवरनं माहिती चालली आणि ही चॅनल आल्यापासूनच जास्त फायदा व्हायला लागला आमचा तर म्हणजे बाकीचा लोकांचा विश्वास आहे का नाही ही मी काय सांगू शकत नाही म्हणजे आता या नवीन पोरांनी किंवा समाजातल्या खिलार नवीन पालकांनी हां म्हणजे आपल्या ह्या कडे बघितलं तरी त्यांना बऱ्याच प्रश्नाची उत्तर मिळतील मिळणार मिळणार शंभर टक्के मिळणार मग तसं तुम्हाला सुद्धा फायदा आता म्हणजे जास्त चॅनलपासूनच माहिती जास्त आणि आपलं नाव सुद्धा चॅनल मुळे ह्या जास्त व्हायला कशा पद्धतीने होत गेले म्हणजे कसं आता काय आता भारत मामा जे राजू येते ते ना असं असंच मोबाईलवर नंबर देऊन फोटो टाकून ही जास्त चर्चा राजून केलेली म्हणजे चर्चा झाल्यानंतर लोकांची ओळख झाली जास्त ओळख झाली आणि त्या ओळखीन ओळख ओळखीन ओळख होता ही साखळी सुरुवात हे काय असं कोणाच्या मनात बी नाही काय नाही ते बघतलं ना हा हा चला असं फोन करत ही चर्चा अशी वाढत चालली की तुमची साखळी वाढावी किंवा तुमचा फायदा व्हावा किंवा एक ओळख व्हावी म्हणून काय तुम्ही मागणी केली ती होता नाही नाही कधीच नाही ते आणि ते चांगलं चॅनलच्या कामाचा फायदा किती होईल असा कसा फायदा म्हणजे काय फायदा होतच चाललाय ही लोकाला लोकाशनला दिसत आहे आणि त्याचा काय ह्यात फायदा आहे ना फायदा आहे ही त्याच्या जीवाला काय एवढं त्यानं शि दिलेलं नाही अजून त्याचा मोर्चा विचार चालूच आहे तुम्ही या चॅनलचा पण बारकाईन अभ्यास करताय बर तर अशा प्रकारच्या नवीन माहिती मिळवण्यासाठी म्हणा किंवा एखादी गोष्ट सुरुवात करायची म्हणा जर कोणाला शंका असेल तर त्यांनी सरळ पद्धतीनं या समाजात तुमच्या मनात असणारे किंवा तुमच्या समोर असणाऱ्या काही व्यक्तींची नावं आहेत का नाव म्हणजे आता कसं आहे पहिल्यापासून आमचा विश्वास आहे भारत मामावर मग त्यांनी बी आपल्याला मार्गदर्शन समज सारखं करतात पुन्हा हुलझुंद बिरामामा बी करतात पुन्हा नंदेश्वरचे मादा गरंडे आहेत असे बरेच उशिलदार माणस वडीलदार माणसं आहेत अशी आपल्याला देते दे दे, मार्गदर्शन म्हणजे नवीन म्हणा किंवा नवीन तरुण पिढीला सुद्धा होय तर मार्गदर्शन जर दर घ्यायचं असेल तर यांच्याकडे गेल्यानंतरही मार्गदर्शन करू शकतात हो हो करू शकतात आणि इथनं मोर बी भारत मामाचा विचार बी पहिल्यापासून चांगला आहे आणि त्याचा मार्गदर्शन कोणी बी घ्यावं हो, काय अडचण नाही तर भारत मामाचे आता बऱ्याच काही व्हिडिओ असतात नाही बघतोय आम्ही सारखं ते काय नाही एकदम स्वच्छ मनान सांगते चालू आहे सध्या तुम्ही कधीपासून चर्चा चर्चा चॅनल म्हणजे आता कसं आहे एक कमीत कमी पाच वर्ष तर फुल चर्चा भेटल्यानंतर काय हरकत नाही काय काय अडचण सध्या आता माझ्याकडं तीन गायावरची चालू आहेत आणि दोन बारकी आहेत पाच आहेत आणि दोन पाडे आहेत त्या दिवशी आणि एक गाय आहे ते बी आता हे सगळं रक्त सुरुवातीला जे सिद्धापूर कपले यांचा बैल घेऊन दिला हो हो त्या हा त्या, त्याच त्या, भारत मामान घेऊन दिल्यापासून त्या बैलाची रक्ताची वंशावळ आहे बरं त्या बैलाच परत तुम्ही म्हणजे रक्त सांभाळलं होतं का एक वळू म्हणून त्या बैलाच्या पोटचं हो सांभाळ सांभाळते बरं मग ते आहे का आता नाही ते आता सध्या विकलाय

त्यातला बरा वाटला की तुम्ही ठेवायचं ठेवायचं बर तुम्ही ठेवताना किंवा घेताना त्यावेळेला विचार कोणाशी करत नाही ते आता ते बी आम्ही पहिल्यापासून भारत मामाच करतो तो हा ते राहू दे ठेवायला चांगला बरा पुढं आपण बरं वाटला तर ठेवूया नसलं तर विकूया एवढी चर्चा आमची चालती पहिल्यापासून तुमची चर्चा कायम असते काय आमची त्यानंतर तुम्ही निर्णय घेता विकायचं मग सध्या तुमच्याकडे इतर जी पशु आहेत किंवा इतर जी जनावर आहेत तर त्या जनावरांच्या जागी संख्या तुम्ही वाढवणार हा आता सध्या संख्या खिलारचीच वाढवली आहे काय विचार केला वाढवण्यासाठी का म्हणजे त्याच्यापासून फायदा होत चाललाय आणि जास्त चर्चेत आलंय त्याला जास्त कष्टाची बाजू लागते का नाही जास्त तर त्याला कष्टाची कमी बाजू आहे खर्चाची खर्चाची कमी आहे त्याला काय नाही एक अर्धा अर्धा किलो पेंड वैरण झाली का काय अडचण नाही बाकी इतर खर्च नाही ना। ना। मध्यम खर्च मध्यम खर्च म्हणजे तुमची मुलाखत काय घेतोय तर तुम्ही वेगवेगळ्या जनावरांचं संगोपन करताय आता मग त्यातून तुम्हाला सगळ्याच जनावरांच्या कामाचा अनुभव आलाय होय म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की आजच्या तरुण पिढीला बाबा खिलार संगोपन करण्यासाठी त्यांना योग्य कोणतं हे समजलं पाहिजे बरं बर खेलारला किती त्रास होतोय का नाही किंवा खर्च जास्त होतोय का किंवा इतर जनावरांना किती खर्च होतोय का खिलारला जास्त होतोय ह्याचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला स्वतः आता प्रॅक्टिकली आहे म्हणजे खिलार संगोपन करायला काय अर्थच नाही दर किती ठेवलाय तुम्ही आता कसं आहे माहित आहे का लोक ठेवते दोन हजार रुपये म्हणते पण आम्ही पहिल्यापासून एक हजारच घेतोय शेतकऱ्याकडे बी एवढी त्यांची सण शेतात ना असते हा आणि मग आम्ही हजारच घेतोय मग समधी लोक म्हणते हा योग्य बस एवढंच म्हणते म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा सुद्धा विचार कर विचार करतो कसा त्यांना लांबन गाडी आहे भाडा आहे याच्यासाठी त्यांना पैसे लागते मग ते तोंड वंगाळा करायच्या वाटणी म्हणलं हजार रुपये मान्य आहे चला तुम्ही तुमची खिलर कधी प्रदर्शनला म्हणा बाजारात मिरवायला फिरवायला म्हणा यात्रेत दाखवायला म्हणा कधी घेऊन जाता का गेलं होत नाही माहित आहे का दाखवायला हे जायाच्या वाटनेच हाय हे चॅनलवर लोक बघते हाय हे आभार मानायच म्हणजे चॅनलवर जत्रेपेक्षा जास्त लोक जास्त बघते आपल्याला बर मला तर गॅरंटी आहे म्हणजे या गोष्टीचा खात्री लागली तुम्हाला हो म्हणजे या चॅनलवरती जर एखादा प्रदर्शन झाला एखादा खिलार तर तो यात्रेपेक्षा जत्रेपेक्षा जास्त लोक बघतात हो हो जास्त बघतात मला गॅरंटी हा म्हणजे हा विचार करून तो खिलार घरातून असा बाहेर न्यायचा तुम्हाला असं कधी वाटलं नाही का कि समाजातील काही खिलार म्हणजे यात्रेला जाऊन किंवा प्रदर्शनला जाऊन एक पद मिळवतात किंवा एक मानांकित त्यांचं काहीतरी गदा असतो मना प्रशस्ती पत्र असतं मना तर अशा काही गोष्टी मिळवा वाटत नाही का त्या बा वाटतय मान्य हे बी शे वाटतय लोकाशनला पण त्याच्यापेक्षा एकदम संरक्ष राहतं या आपलं जनावर नेताना आणताना काय झालं पण त्याच्यापेक्षा हे चॅनलवर आम्हाला मान्य वाटतं म्हणजे चॅनल मधून चार लोकांनी पसंती दिल्यानंतर हे बास आम्हाला पसंती।, पसंती बास आणि सुरुवातीपासून तुम्ही काही विचारविनियम करताय जी चर्चा करताय भारत मामा सोबत तर त्यांच्या चर्चेतून सुद्धा तुम्ही एक हो हो समाधान आहे पण आमचे पुणे जे योगेश बारवे हा ते आम्हाला संगोपन देते म्हणजे मार्गदर्शक मार्गदर हा बर वाईट मनात बरं चुकलं सांगते आणि असा माणूस आहे की किती स्वतःसाठी काही नाही जगासाठी लढा लागला ते कधी कळलं तुम्हाला म्हणजे आता ह्या दोन वर्षात आपली चर्चा त्यांच्या सांगून जास्त आहे बर म्हणजे योगेश महाराज बारवे हे व्यक्तिमत्व जगासाठी धडपड जगासाठी धडपडतो स्वतःसाठी काय नाही आणि हे कुणाला अजून ओळखू आलं अजून ओळखू आलं नाही म्हणजे तुम्हाला ओळखू आलं हो तर त्यांचं सध्या कार्य काय चाललंय योगेश महाराज बारवे यांचं सध्या म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे एकच ध्यान म्हणणं आहे की एकशे आठ गया करायच्या त्या पहिली गोष्ट पहिली गोष्ट आणि हीच आपल्याला वाढवत जायचं परंपरा हीच टिकवायची म्हणते मग एकशे आठ गायीच नियोजन कसे करणार आहेत त्याने किंवा ते, ते नियोजन आता कसं आहे माहिती आहे का त्यांच्या डोक्याने चालू आहे मग आपण बी मार्गदर्शन द्यायला लागलो आता झाले तर सध्या वीस एकवीस गया झाल्या त्या परत अजून म्हणजे माझ्या पशी जे वीस एकवीस गया आहे त्या मग अजून बाहेर किती आहे त्या आपल्याला अजून एवढा अंदाज दिलेला नाही ना त्याने यांचं संगोपन कसं चालू आहे संगोपन असंच आता कसं आहे मी आहे राजू आहे पुन्हा काय तर लोक बाहेर आहेत अजून पुन्हा म्हणजे ह्या कार्यातच जगासाठी धडपड हे सरळ दिसून येते कारण नाव त्यांचं आहे फक्त त्यांची खरेदी आहे ते मालक आहेत हो। मात्र त्याचं गोमूत्र शेण म्हणा दूध म्हणा वासरू म्हणा आणि सहवास अंगावरून हात फिरवायच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरीच आहेत हो घरी त्या सध्या अजून तर घरी त्या आणि यांचा मोर्चा विचार अजून काय एवढा त्यांनी आम्हाला अंत काय दिलेला नाही म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला गोमूत्र म्हणा दूध म्हणा तूप म्हणा त्या महाराजांनी हाय चल प्रत्येकाला फ्रीमध्ये दिल्यासारखं आहे बरोबर आहे आणि यातून जे काही वाढणार आहे तर ते सुद्धा तिथून शेतकऱ्यांची परत घर वाढणार आहे त्यांचं चालू आहे चर्चा सारखी रोज महिन्याला दोन चार गया घेतो बर आता सध्या तुमच्या भागातून किंवा तुमच्या खाण्यातून त्यांनी किती घेतलेले आता सध्या माझ्या त्यांच्या तीन आहे त्या माझ्या भाच्यापाशी एक आहे माझ्यापाशी दोन सोडलेले आहेत बाकी तुमच्या इतर भागात जोडीदारापासून ज्या त्या जोडीदारापासून एक दोन सोडले त्या टोटल एक सगळ्या मिळून झाले मग त्यांचं एकत्रितकरण करण करण्याचं काम चालू आहे का हा ते बी चालू आहे त्यांच्या डोक्यात आता ते घडी आहे जरा शेत बी बघायचं म्हणते बर थोडं घेतले बी ते आता चालू करायचं मला असं वाटतंय की महाराजांनी जे सध्या काम चालू ठेवलंय की त्याचा त्यांच्या मनात काय आहे की खेलार संख्या वाढवणे आणि समाजात आपली गोष्ट आपलं गोष्ट आणि त्यांचं एवढा जे उद्देश आहे की देशी जनावर आपली गाया वाढवायच्या आणि लोक काय किती कमवाय मिळते ते आपल्याला तेवढी बघायचे त्यामुळे हेनी एकत्रित करण्यापेक्षा आहे त्या घरात जरी ठेवलं खूप मोठं काम आहे त्यांचं नाही ना मोठं म्हणजे त्यांचं ते आहे आहे वाढवा पण महाराजांनी कधी के चर्चा केली का तुम्हाला हे काम त्यांनी गावाकडेच का करायला लागले त्यांना कॉन्क्रीटच्या जगात का करता येत नव्हतं जगात का करता येत ते काय आपण विचारलेलं नाही अजून तकडं बी त्यांचं चालू असेल पहिलं गाड्यात आणत नाही ते असू द्या पण हे खेलार संगोपन हे मोकळ्या वातावरणात चांगलं असतं हा ते त्यांच्या डोक्यात आला असेल आपण काय लय चर्चा केली नाही अजून ना मी, मी चर्चा केली किंवा त्यांच्या कामातून मला ओळखू येत कि मोकळ्या वातावरणात म्हणा खेडे गावाकड म्हणा हे निसर्गात म्हणा हे त्यांचं काम चालू आहे हो, हो. कारण जोपर्यंत माणसाचा जन्म आहे किंवा माणसाचा जीव आहे तोपर्यंत या निसर्गाचा खिल्लारसाठी जो फायदा करून घेतो तो, तो, तो माणूस खरच कायम चर्चेत राहणार आणि जास्त काळ टिकणार नाही ना, त्यांची तर सध्या तर धोरण तीच आहे तरी पण आपण योगेश महाराज बारवे बारवे यांच्या सोबत आपण चर्चा करूयात आणि महाराजांनी जे काही काम चालू केले खेलारसाठी किंवा त्यांच्या या कॉन्क्रीटच्या किंवा गर्दीच्या जगातून इकडे बाहेर पडून हा निर्णय काय घेतला असावा अजून त्यांच्याकडे काही जर कल्पना असतील तर त्या कल्पना आपण सर्व शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आपण कधीतरी दिवशी मिळून ठेवूया आणि महाराजांकडून आपण प्रबोधन काय काय अडचण ठीक आहे कैलास मालक धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल मी आभारी आहे आणि वेळ दिला तुमच्या कामातून कारण का तुमच्याकडं मला माहिती आहे चोवीस तास बारा महिने धावपळ असते चोवीस तास बारा महिने तुम्हाला एक सुद्धा वेळ नसतो त्यातूनच तुम्ही आज खिल्लार शेतकरी दिश चॅनलला तुमच्या मनातून काय विचार केला मला माहीत नाही मात्र केवढा वेळ गेला त्या वेळेबद्दल मी तुमच्या मनापासून आयुष्यभर आभारी असेल आणि इथून पुढं तुम्हाला ज्या दिवशी वाटेल नाही आपल्याला हे विचार या चॅनलला ना मांडायचे नाही ठीक आहे कधी मांडूया आपण काय झालं अडचण आपले हे विचार जगाला सांगायचे आणि मला असा असा बदल घडवायचा आहे आणि हा बदल घडवताना सगळ्यांच्या सोबत समाजात जर घडवायचा असेल तेव्हा खिल्हार शेतकरीला कधीही बोलवा ठीक आहे आणि शेवटचा संदेश सांगतोय शेवटचं एक विनंती करतोय सर्व शेतकऱ्यांना जो माणूस एक वचनी एक मार्गी नीतिमत्ता साप आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून जो जगतो आणि ज्याला आपल्या नावाची सुरुवात कशामुळे झाली कुठून झाली किंवा आपल्याला मार्गदर्शन कोणाचं मिळत आहे कशा प्रकारचं मिळतंय या गोष्टीचा काटेकोरपणे अभ्यास करून जगाला सडेतोड सांगणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे खिल्लार शेतकरी चोवीस तास काम करणार आहे हो शंभर टक्के आपण काय अडचण नाही कारण माझ बारीक लक्ष असतं मी इतर कामात व्यस्त नसतो मात्र या खिल्लारच्या कामात माहिती आहे तुम्हाला माझं लक्ष चोवीस तास पहिल्यापासूनच चोवीस तास लक्ष आहेच तुम्ही बघताय खिलाड क्षेत्रकर्जीन चॅनल आल्यानंतर काय काय गोष्टी बघतो हो कुठे कमी झाले कुठं जास्त झाले या गोष्टी म्हणजे चेकिंग होतात हे तुम्हाला माहितीये का हो हो माहिती आहे अऊ मोरो बघत नाही पायात दावा अडकलं तर सुद्धा ती मोरोचं ध्यान असतं त्याच्या जनावरावरच मी ह्या गोष्टी सुद्धा अनुभवले हो आम्ही अनुभवले ठीक थी। आहे धन्यवाद धन्यवाद की आपण परत नंतर भेटू एवढा वेळ दिला हा वेळ माझ्यासाठी खूप मौल्यवान होता मौल्यवान होता आम्ही आभार का मानतो तर आज एखाद्या शेतकरीला जर मी वेळ मागितला तर तो बघूवर नंतर महिन्यावर पंधरा दिवसावर सहा महिन्यावर ढकलतो मला जरा एवढं काम आहे मला जरा तेवढं काम आहे त्यानंतर खिल्लार शेतकरी शाईन चॅनलची माहिती मिळण्यासाठी किंवा चव समजण्यासाठी परत कितीतरी वर्ष जातात होय जातात मात्र तुम्ही आज हातातलं काम सोडून या चॅनलला महत्व दिलं या चॅनलला वेळ दिला कारण का या चॅनलची चव तुम्हाला कुठेतरी समजले म्हणून तुम्ही वेळ दिलाय बरोबर आहे सत्य आहे का सत्य आहे ठीक आहे धन्यवाद भेटू आपण परत नंतर काही दिवसानंतर